मध्ये 24 शाखा बरखास्त करून प्रवेश करतात। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी विनोद बनकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करायचं आहे। 1000 कार्यकर्ते 24 शाखा बरखास्त आणि विनोदजी बनकर शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब विनोदजी बनकर यांचा प्रवेश सोहळा करून घेतात। यानंतर यानंतर सिद्धार्थ वडमारे काँग्रेसचे शहर सचिव हे सुद्धा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। आदरणीय पक्षप्रमुख साहेबांना विनंती, आपण गळ्यामध्ये भगवा रुमाल शिवबंधन बांधून यांचा प्रवेश या ठिकाणी शिवसेनेमध्ये करून घ्यायचा आहे। तिळवाना तेली समाजाने सुद्धा जाहीर पाठिंबा या ठिकाणी शिवसेनेला देत असताना कचरुजी वेळेंकर, विश्वनाथ गवळी, भरत शेठ कसबेकर, भगवान मिटकर, सुनील क्षीरसागर हे सुद्धा आदरणीय साहेबांचं स्वागत करतात। या ठिकाणी विविध समाजाने शिवसेना भाजप युतीला पाठिंबा दिला, त्यात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, नाथ जोगी समाज, परीट धोबी सेवा मंडळ, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, नाथ जोगी समाज या सर्वांनी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा दिला आहे। आपण त्यांचं जोरदार स्वागत करूया आणि मी लगेचच आपल्या शहराचे पूर्वचे उमेदवार राज्यमंत्री माननीय अतुलजी सावे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना करून आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांचं मार्गदर्शन आपण आज ऐकायला आलात, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब, सर्व आदरणीय व्यासपीठ, कारण की आपल्याला माननीय उद्धव साहेबांचं विचार ऐकायचे आहेत, इकडे उपस्थित तमाम या संभाजीनगरचे माझे सर्व प्रिय मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, आज 2014 आपण आम्हाला आशीर्वाद दिला आणि आपल्या आशीर्वादामुळेच या संभाजीनगरची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली। 2014 सत्तेत आल्यावर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 5 वर्ष या संभाजीनगरचा विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। कचऱ्याचा प्रश्न असो, आम्हाला उद्धवजीने आदेश दिला होता की हा प्रश्न सुटला पाहिजे। मला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आम्ही विनंती करून जवळजवळ 90 कोटी रुपये या शहराच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याकरता मागवले। त्यानंतर शहराच्या रस्त्याचा पण प्रश्न खूप गंभीर झाला होता, बरेच लोक आदरणीय आमच्या नेत्यांना भेटले होते, आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तत्कालीन त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि या शहरासाठी जवळजवळ 125 कोटी रुपये रस्त्यासाठी आणले। ह्या सगळा विकासाचं काम हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या शहरासाठी आम्हाला करायला लावले। मला सांगायला आपल्याला आनंद होतो, 10 वर्षापासून या शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता, कोर्ट कचेरीमध्ये समांतरची केस अडकली होती। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा प्रश्न कुठल्या परिस्थितीत सोडवला पाहिजे। मला आनंद आहे की मी या मंत्रिमंडळात माझा समावेश झाला, 2020 मॅचचे शेवटचे 4 ओव्हर होते। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या या सर्व तमाम माता भगिनींचा जो सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न, तो 1680 कोटीची योजना मंजूर करून आणली, 55 दिवसात ही योजना मंजूर करून आणली आणि या शहराचा पाण्याचा प्रश्न पुढच्या 1 वर्षात हा मार्गी लागणार आहे।
तीन वर्षात ही योजना पूर्ण होणार आहे, पण एक वर्षात आपल्या शहराला रोज पाणी मिळेल। माझ्या ज्या माता भगिनींचा रोज जो जिवाळ्याचा प्रश्न होता तो मार्गी लावण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। त्याचा टेंडरही झाले, 4 नोव्हेंबरला हे टेंडर उघडणार आहे। मला नक्कीच खात्री आहे की या संभाजीनगरचे विशेष प्रश्न जे काय असतील, मला उद्योग खाते दिलं होतं, त्या उद्योग खात्याच्या माध्यमातून DMIC मध्ये 3 नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। ऑरिक मध्ये 2 IT पार्क आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। माननीय सुभाष देसाई साहेब या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, आम्ही त्यांच्या सहकार्याने या शहरामध्ये नवीन उद्योग आणून या शहरामधली जी युवकांची बेरोजगारी आहे ती पण दूर करण्याकरता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांचेही खूप आभार मानेल आणि पुन्हा एकदा माझ्या तमाम संभाजीनगरच्या जनतेला एकच विनंती करीन की या संभाजीनगरमध्ये कुठल्याही परिस्थितीत भगवा फडकला पाहिजे, सर्व्या सीटवर भगवा फडकला पाहिजे। आणि तमाम माझ्या हिंदू भावनांना एकच विनंती आहे की जिकडे कमळ आहे तिकडे कमळ आणि जिकडे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्यबाण। माझे सहकारी संजूभाऊ शिरसाट आणि प्रदीपजी जयस्वाल आणि मला स्वतःला आपण मतदान भरघोस करून आशीर्वाद द्यावा हीच आपल्याला विनंती करतो। आणि पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अतुलजी सावे साहेब। यानंतर युवा सेनेचे राजेंद्रजी जंजाळ आणि ऋषिकेशजी खैरे त्यांचे सर्व सहकारी आदरणीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतायत। विनोदजी बनकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे सुद्धा या ठिकाणी आदरणीय साहेबांचं स्वागत करत असताना जोरदार आपण या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सर्वांचे हिंदुहृदय सम्राटो माझे आद्यदेव। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, भावपूर्ण आदरांजली वाहून आपल्या सर्वांच्या माझ्यासाहेब कैलास सौभाग्यने विनंताई ठाकरे यांनासुद्धा आदरांजली वाहून, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे नेते, शेतकऱ्यांच्या कैवारी, मराठी माणसाचे मानबिंदू, प्रखर हिंदुत्वादी, शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा करून, शिवसेना नेते माननीय आदित्य ठाकरे यांनासुद्धा मानाचा मुजरा करून, मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र यांनासुद्धा मानाचा मुजरा करून, माननीय अटलजी माननीय मुंडेसाहेब यांना नतमस्तक होऊन, शिवसेना भाजप महायुती संपूर्णपणे महाराष्ट्रात जोड धरत आहे, जिकडं पाहू तिकडे महायुतीचं राज्य। आणि म्हणूनच आज या संभाजीनगरमध्ये मी फक्त एक मागणी करायला येतो भाई, आपल्या आपल्या सर्वांना माहीत आहे की काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजचा भगवा झेंडा जो आपला अनेक वर्षापासून ठेवला होता तो काढून हिरवा लावला, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या हिरव्याला गाडण्यासाठी आणि ज्यांनी आपला पराभव केला त्यांना गाडण्यासाठी मी आपली एकच मागणी करतो की माझ्या या संभाजीनगर शहरामधले माझे 3ही आमदार म्हणजेच अतुलजी आहेत, संजयजी आहेत आणि प्रदीपजी, हे 3ही मातब्बर त्या ठिकाणी माझे, कारण शहराचं जर संरक्षण करायचं असेल, आमच्या माता भगिनी संरक्षण करायचं असेल तर माझ्यासोबत हे 3ही आमदार आणि 4था तुम्हाला माहीत असेल अंबादास दानवे। या शहराला 4 आमदार मिळाल्यानंतर मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो कोणाची माय व्हॅली नाही। आणि हा म्हणतो ना की मै बाप हूं अभी हम लोग क्या देखेंगे बताएंगे तेरे को। आणि म्हणून मला या ठिकाणी अगदी हात जोडून विनंती करायची माझ्या ह्या 3ही आमदारांना, अतुलजी, प्रदीपजी आणि संजय भाऊ या 3ही त्या ठिकाणी शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचंड निवडून आणा आणि आपला भगवा झेंडा कायम ठेवा। आणि परत एकदा त्या ठिकाणी आपला सुद्धा दिल्लीचा भगवा झेंडा लवकरच फडकेल त्याला सुद्धा आशीर्वाद राहू द्या एवढी विनंती करतो। आपल्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर ज्यांची आतुरतेने मार्गदर्शनाची आपण वाट पाहतात असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय
उद्धवजी ठाकरे साहब यांना मी विनंती करतो की या विराट सभेला आपण मार्गदर्शन करावे। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा, कोणाला रे कोणाला, कोणाला रे कोणाला। शिवाजी महाराज की, माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांचा, लोकसभेनंतर मी आज प्रथमच संभाजीनगर मध्ये येतोय। ये थांबवणार आहे आता। अपना विनंती है, कृपया फटाके वाजव थांबवायचे। लोकसभेनंतर प्रथमच मी संभाजीनगर मध्ये आलेलो आहे। संभाजीनगर मध्ये चालवलं ना रे का, औरंगाबाद मध्ये आलोय, हीच कायम ओळख ठेवणार आहात? मग गेल्या वेळेला काय झालं? खरं म्हणजे ही गर्दी जी पसरलेली आहे, अनेकांना असं वाटलं असेल लोकसभेचा निकाल लागल्यानंतर की संभाजीनगर मधनं भगवा उतरला म्हणजे भगवा पुसला गेला की नाही। पण ज्यांना असं वाटलं असेल त्यांना मी सांगेन की तुमच्या सातच नाही, 700 नाही, 7000 पिढ्या जरी इथे उतरल्या तरी या संभाजीनगरवरचा भगवा मी उतरू देणार नाही। ही जाग नुसती जाग नाही, आग आहे आग। आणि अशी तशी आग नाही, शिवसेना प्रमुखांनी विचारांच्या ठिणग्या टाकून टाकून पेटवलेली ही भगवी आग आहे। आणि या आगीबरोबर जर का कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर जळून खाक व्हाल एवढा इशारा देण्यासाठी मी मुद्दामहून या शिवसेना प्रमुखांच्या संभाजीनगर मध्ये आलेलो आहे। मी बसलो असताना अतुलजी मला सांगत होते की गेल्या वेळेला अशीच प्रचंड सभा होती, आज सुद्धा तशीच आहे। कोणाला तरी वाटलं असेल की आता शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या सभेला गर्दी होणार नाही, ही बघा ना केवढी गर्दी आहे। वाईट एका गोष्टीचं वाटतं की आज संपूर्ण महाराष्ट्राचा भगवा देशात पसरलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो भगवा आपल्या हातामध्ये दिला, या मातीमध्ये ते जन्माला आलं, त्यांनी संपूर्ण राष्ट्र व्यापून टाकलं आणि देशात आपलं भगवं सरकार आलं असताना माझ्या संभाजीनगरचा भगवा त्याच्यामध्ये नाही, हे एक दुःख माझ्या हृदयामध्ये सलतंय आणि मला वाटते तुमच्याही हृदयामध्ये सलत असलं पाहिजे। अतुलजी जे सांगत होते की गेल्या वेळेला आपलं मतदान थोडं कमी झालं, हे गाफील राहू नका। आपला घात जो आजपर्यंत झालेला आहे, इतिहासामध्ये सुद्धा जो घात झालेला आहे तो गाफीलपणामुळे झालेला आहे। आपल्या सभा प्रचंड होतात, वर्षानुवर्ष आपला खासदार हा आपल्या युतीचा आहे, म्हणजे या वेळेला नाही पण पुन्हा येणार, पुन्हा येणार। आणि म्हणून जर का आपण असे राहिलो की आता येतच आहे तर मी मतदान केलं काय, नाही केलं काय, नाही, जर जरा जरी चूक झाली तर बोकांडी कोण बसते ते बघा। मी तुम्हाला त्यावेळेला आवाहन केलं होतं, विनंती केली होती की या संभाजीनगर मध्ये आणि या मराठवाड्यामध्ये पुन्हा रजाकारी येता कामा नये, येऊ शकत नाही, आले तर चिरडून टाकू आम्ही। मराठवाडा ही संतांची भूमी आहे,
ही भगवी भूमी आहे आणि या मराठवाड्याची ओळख मी संतांची भूमी वीरांची भूमी हीच कायम ठेवीन, दहशतवादाची भूमी होऊ देणार नाही। दहशतवाद जिथे जिथे असेल तिथे केंद्रात आपलं सरकार आहे, उद्या तुमच्या आशीर्वादाने पुन्हा राज्यात आपलं सरकार येत आहे। हा दहशतवाद जिथल्या तिथे ठेचून चिरडून आणि मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। आहेत काही काही वेळेला विषय निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात, एक नाही म्हटलं तरी राग येतो, आपल्या लोकांचा राग येतो, मला कल्पना आहे। आणि आपलं म्हटल्यानंतर कान पकडायचा अधिकार सुद्धा आपल्यानाच असतो आणि तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे। जर आपली लोक शिवसेनेची असतील, भारतीय जनता पक्षाची असतील, चुका झाल्या तर तुम्ही तर कान खेचाच, पण मी सुद्धा कान उपटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। प्रश्न निर्माण होतात, प्रश्नांना बसून उत्तरं काढता येतात, पण गेल्या वेळेला जे काही घडलं, आज मी मगाशी कन्नडला जाऊन आलो आणि त्या कन्नडच्या सभेत सुद्धा हेच बोललो की कन्नडचा जो एक विश्वासघातकी ज्याने भगवा उतरण्यामध्ये हिरव्याची साथ दिली त्याला आता माफी नाही, अजिबात नाही। गेल्या वेळेला 5 वर्ष त्याच्या चुका मी पोटात घालत होतो, ठीक आहे, लहान आहे, चुकतोय, सुधरेल, इतर चुका मी पोटात घालू शकतो, पण भगव्याशी हरामखोरी मी सहन नाही करू शकत, अजिबात नाही करू शकत, आणि तुम्ही करता कामा नये। शिवाजी महाराजांकडनं जो काय आपण इतिहास शिकलो, जो भगव्याच्या विरुद्ध उठलेला हात आणि पाय कलम करणारे छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हाची युद्ध ही तलवारीची युद्ध होती, आता ही निवडणूक आहे, मतदानाची युद्ध आहेत, पण एक चांगलं वातावरण या शहरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये निर्माण झालेलं आहे। त्यातून आपण पुढे जातो आहोत आणि पुढे जात असताना केवळ मलाच पाहिजे म्हणून असे कोणी अप्पलपोटी असतील आहेत नाही, या वेळेला निवडणुकांमध्ये इच्छुक होतेच, इच्छुक असणं मी समजतो हे पक्षाचं वैभव आहे। ऑफिस रिकामा पडले पकडून कोणतरी आणायचं आणि बळीचा बकरा म्हणून द्यायचा, त्याला ढकलून एबी फॉर्म देऊन, ही परिस्थिती शिवसेना आणि भाजपची नाहीये। एकापेक्षा एक सरस अनेक कार्यकर्ते, जीवाला जीव देणारे कार्यकर्ते या शिवसेनेमध्ये आहेत। ज्या वेळेला जात्यंदे इथे मागतात उत्तात तेव्हा तुमच्या मदतीला कोण येतं? शिवसैनिकच येतो ना रे। हा शिवसैनिक जर एका वॉर्डामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुक झाले तर पंचायत माझी होते की नेमकं यातलं उमेदवारी द्यायची कोणाला? पण शेवटी निवडणूक आयोग हा असा ही एक व्यवस्था आहे की तिकडे तुमचं तुम्ही बघा, तुम्ही तुमच्याकडनं जो उमेदवार द्याल त्याला मतं जास्त पडली तर तो निवडून येणार, नाहीतर तुमचा किती लाडका असला तरी तो त्याच्या घरी, तुमच्या घरी तुम्ही त्याचे काय लाड करायचे ते करा। आणि या वेळेला अनेक जण इच्छुक होते, आज सुद्धा मला आनंद वाटतोय, सगळेजण इच्छुक आपल्या इच्छा व्यक्त केल्या, इच्छा व्यक्त करणं हा काही अपराध नाही, हा गुन्हा नाही, महत्वाकांक्षी असायला पाहिजे, पण इच्छा व्यक्त केल्यानंतर एकदा पक्षाने ठरवलं आणि त्यांनी, खरंच मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतोय, म्हणजे बंडू तुम्ही तर तिकडे इच्छुक समोर बसलेला आहात, आज सुद्धा त्याच धडाडीने घोषणा देत आहात, राजू इकडे बसलेला आहे, किशू सुद्धा इकडे बसलेला आहे, किती नावं घेऊ मी, तुमच्या सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो, तुमच्यासारखे कडवट कट्टर शिवसैनिक सोबत आहेत म्हणून, आणि म्हणूनच हे वैभव माझ्या समोर आहे, हे वैभव म्हणजे तुम्ही आहात सगळे, तुम्ही सगळे वैभव आहात। फक्त ही निवडणूक ही आपल्या इच्छेसाठी नाहीये, माझं राज्य पुढे कसं जाणार, माझं संभाजीनगर पुढे त्याचं काय होणार, माझ्या मराठवाड्याची ओळख काय राहणार, ही ओळख ठरवणारी ही निवडणूक आहे। एक लोकसभा दुर्दैवाने आमच्या हातातनं गेली इथली, ती लोकसभा हारलो म्हणजे काय पुढच्या निवडणुका हारलो असं नाही, तुमचं डिपॉझिट या वेळेला मी जप्त करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हिरव्याने मी सांगतोय। हे सगळे शिवरायचे हातात भगवे घेतलेले मावळे हे लेचे पेचे नाही आहेत, एकदा झाली चूक, पण म्हणून तुम्ही जर का आमच्या उरावरती नाचण्याचं स्वप्न बघत असाल तर त्या खुलताबादला जाऊन बघा, एक गाडलेला आहे तिकडे, एक गाडला गेलाय, आणि जो निवडून आला त्याच्या नेत्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असं म्हणतात, माझ्या कानावर नाही आलं की त्यांना सुद्धा शेवटचा श्वास हा या संभाजीनगरमध्ये घ्यायचा आहे।
का रे बाबा तू जिथला आहेस तिकडे घे ना, शेवटचा श्वास तुला काय दुनिया पडलेली आहे, माझ्या या पवित्र संभाजीनगर मध्ये काय येतोस? एक तिकडे थडगा बांधल्यानंतर जो स्वराज्यावरती चालून येतो त्याला महाराष्ट्र सगळा एकवटून किती औरंगजेबाला हा इतिहास पुन्हा पुन्हा मी तुम्हाला का सांगतोय की एकदा घडलेली चूक मला पुन्हा नकोय। शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब महाराष्ट्र गिळंकृत करायला आला होता, स्वराज्य बुडवायला आला होता, 26 वर्ष 27 वर्ष झुंझुन झुंजला, शेवटी मेला पण भगवा खाली उतरू शकला नाही आणि त्याचंच थडग हे इकडे खुलताबादला बांधलेलं आहे। ही सगळी तुम्ही वीरांची भूमी म्हणतात मराठवाडा मुक्तिसंग्रामातली, त्या मुक्तिसंग्रामात जे जे ज्यांनी बलिदान केलं मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी, त्या निजामापासून सोडवण्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, तो मराठवाडा मुक्ती दिन साजरा करायला सुद्धा, साजरा म्हणजे त्याचं स्मरण करायला सुद्धा हा हिरवा खासदार आला नाही याची त्याला नाही तरी आपल्याला लाज वाटली पाहिजे, आपल्याला लाज वाटली पाहिजे। ती सगळी जी काही वीर सगळे होते त्यांचा तो एक स्मृतिदिन असतो, तो वीर दिन आहे, मुक्ती मुक्ती मिळाली त्या रजाकारांपासून मुक्ती, आणि त्याच्यासाठी हा हिरवा खासदार आला नाही। नंतर सांगतो नाही माझं राहिलं मी पुढच्या वेळेला येईन, काय उपकार नाही करत। या संभाजीनगरमध्ये जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आम्हाला माहिती आहेत, कचऱ्याचा प्रश्न सुद्धा होता, आजही थोडाफार शिल्लक असणार, पण तुम्ही मला सांगा जो कचऱ्याचा प्रश्न होता, मी जाहीर सभेत विचारतोय, जेवढा निर्माण झाला होता त्यावेळेला खरंच नामुष्कीची वेळ होती, काय करायचं कळत नव्हतं, कारण कचरा शेवटी टाकायचं कुठे, डम्पिंग ग्राउंड पाहिजे, कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहिजे, तातडीने पटकन त्याच्यावरती काही उत्तर मिळत नाही, पण तेव्हा जे काही कचऱ्याचं साम्राज्य होतं तसं आता या शहरामध्ये राहिलंय का मला तुम्ही सांगा। पाण्याचा प्रश्न सुद्धा, जी काही पाण्याची योजना आहे 1680 कोटी म्हणजे 1680 कोटी आपल्या या सरकारने या कालावधीत मंजूर केलेले आहे, उद्या तुमच्या आशीर्वादाने पुन्हा हे सरकार आल्यानंतर हे पैसे वापरून तुम्हाला स्वच्छ पाण्याची योजना आपलं युती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देण्यासाठी आणि वचन देण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे। अनेक गोष्टी निर्माण होतात, गेली 5 वर्ष हा सगळा अनुभव गोळा करण्यामध्ये गेला, त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे जे संबंध होते ते जगजाहीर आहेत। पण एक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की कुठेही 5 वर्षामध्ये अतुलजी तुम्ही आता मंत्री आहात, आमदार होतात त्यावेळेला, आजही आमदार आहात, उद्याही आमदार होणार आहेत, आणखीन काही आमदार शिवसेना भाजपाचे इकडे बसलेले आहेत, माझ्या नकळत माझ्या अपरोक्ष किंवा या जनतेसमोर तुम्ही सांगा सगळ्यांना की कधीतरी शिवसेनेने सरकार अस्थिर होण्याचा प्रयत्न, सरकारमध्ये तंगड्यात तंगड घालण्याचा प्रयत्न केला का, हे तुम्ही सगळ्यांना सांगा, सगळ्यांना सांगा। जे पटलं नाही ते पटलं नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मला पटलं नाही मी बोललो आणि त्याच्याप्रमाणे आपण सरकारकडनं करून घेतलं, सरकारला सुद्धा धन्यवाद मी दिले कारण आमचं म्हणणं तुम्हाला पटलं आणि तुम्ही केलं, आमचं काय होतं त्याच्यामध्ये। म्हणून जी काही सरकारची कामं आहेत ना, मला आनंद आहे, जेव्हा पहिल्या प्रथम शिवशाहीचं सरकार आलं होतं मुंबई पुणे रस्ता हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न, थेट रस्ता झाला पाहिजे, तेव्हा नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी तेव्हा मंत्री होते, नितीनजींनी तुम्हाला माहिती आहे नितीनजी म्हणजे बुलडोझर आहे, जे दणादण काम सुरू केलं एवढ्या झपाट्याने काम केलं पण नेमकं ते रस्ता पूर्ण होताना आपलं सरकार नव्हतं, जसं त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता करताना नितीन गडकरी होते तसेच आता मुंबई नागपूर करताना रस्ता करताना समृद्धी महामार्ग करताना शिवसेनेचे एकनाथ शिंदे नाही आहेत। माझ्याकडे काही शेतकरी आले होते, मी स्वतः गेलो होतो याच परिसरामध्ये, अक्षरशः काही वेळेला काय होतं की योजना आखताना रस्त्यावरती योजना आखल्या जातात, खरं खोटं काही बघितलं जात नाही, अनेक फळांनी लगडलेली झाडं मी माझ्या डोळ्यासमोर बघत होतो, एक शेतकरी तर माझ्या समोर फळांनी लगडलेली बाग आहे, झाडं फळांनी भरलेली आहेत, पण तो जवळपास रडून कोसळलाच माझ्यासमोर, मला म्हणाल साहेब हे बघा तुम्ही आमचं बघताय ऐश्वर हे फळांनी लगडलेली झाडं आहेत पण कागदावरती ही खडकाळ जमीन म्हणून नोंद झाले आणि ही सगळी माझी बाग रस्त्याखाली जाणार, मी काय करू, जीव देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय काय। चंद्रकांतजी होते, अंबादास होते, सगळे माझे शिवसैनिक सोबत होते, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, एकनाथला सांगितलं, एकनाथजी स्वतः गेले, अनेक शेतकऱ्यांना भेटले, काही जणांना मोबदला पाहिजे होता तो वाढून दिला, काही जणांच्या ठिकाणावरनं रस्ता बाजूला जाऊन रस्ता पुढे नेला, केल्यात नाही या गोष्टी। हे
हे सरकार है असं पाहिजे की जनतेची जनतेचं कारण काय आहे, जनतेला काय हवं काय नको याची विचारपूस करून विकास नक्कीच, पण विकास करणं ह्याचा अर्थ जे काय आहे ते मारून मुटकून जे आहे चांगलं आहे त्याची वाट लावून विकास नाही, हा विकास नाही परवडणारा। जे चांगलं आहे ते टिकवा आणि त्याहून अधिक दुसरीकडे काय चांगलं करता येईल ते करून तुम्ही जनतेचे आशीर्वाद घ्या, त्याला म्हणतात विकास, याला म्हणतात विकास। आणि मला कल्पना आहे की या संभाजीनगरमध्ये जसा कचऱ्याचा प्रश्न होता, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, बेरोजगारी वाढते आहे, महिलांमध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण वाढते पण बेरोजगारी वाढते आहे, घरांचा प्रश्न आहे, येत्या या 5 वर्षांमध्ये या संभाजीनगरमध्ये सुद्धा म्हाडाच्या अंतर्गत मध्यमवर्गीय आणि त्याच्या खालच्या वर्गातल्या लोकांना सरकारकडनं मी घरं घेऊन दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा वचन मी आज तुम्हाला देतोय। मला वाटतं 2000 घरं तर जवळपास तयार होत आलेलीच आहेत, 2000 घरं जवळपास तयार होतच आलेली आहेत। तसंच आणखीन एक चांगली योजना आणि ती सिद्ध झालेली आहे, 10 रुपयामध्ये शिवान्न हे संभाजीनगरमध्ये चालू आहे, शिवभोजन 10 रुपयात थाळी। कारण मी परवा दसऱ्याच्या मेळाव्यात मी जाहीर केलेलं आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी 10 रुपयामध्ये अन्नाची थाळी शिवभोजन हे सुरू करेन। लोकांना प्रश्न पडला असेल की कसं करणार, या आमच्या इकडे संभाजीनगरमध्ये चालू आहे, शिवभोजन सुरू आहे, येऊन बघा ना कसं देतोय ते आम्ही। अरे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आधी एक तर थोडी अक्कल लागते आणि ती गोष्ट सुचल्यानंतर करण्याची हिम्मत आणि जिद्द लागते, या तिन्ही गोष्टी या आमच्याकडे आहेत। 10 रुपयामध्ये आम्ही शिवभोजन देणार, गोरगरिबांसाठी 1 रुपयात आरोग्याची चाचणी, मग ती मधुमेह असेल, हृदयरोग असेल, ECG असेल, अनेक ज्या काही प्राथमिक चाचण्या आहेत ज्या आपण आरोग्य केंद्रावरती गेलो किंवा लॅबमध्ये गेलो तर 25 रुपये 50 रुपये 100 रुपये 150 रुपये आणि गरिबांच्या आवाक्याच्या बाहेरचे असतात, करणार काय शेवटी? त्याला खायला नाही अन्न आणि चाचण्या कुठे करत बसू? घरात नाही साखरेचा पत्ता, रक्तात आहे की नाही कसं कळणार? साखर कधी कधी एवढी महागते पण ती त्याच्या रक्तामध्ये असते हे कळत नाही। मग 1 रुपयामध्ये या गोरगरिबांच्या तब्येतीच्या आरोग्याची काळजी घेणार हे आपलं पुढचं युतीचं सरकार असेल। 15 लाख जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शिष्यवृत्तीची सोय आपण करणार आहोत। किती योजना सांगू तुम्हाला, घरगुती वीज जी वापरली जाते त्या घरगुती वीज ग्राहकांना सुद्धा, वीज वापरणाऱ्यांना सुद्धा 300 युनिट पर्यंत जी वीज तुम्ही वापराल त्याच्यात 30% दर कपात करून देणार हे आपलं उद्याचं सरकार असेल। एकापेक्षा एक योजना असं तुम्हाला मी देतोय। मग अजित पवार म्हणतात की 5 वर्ष काय झोपले होतात काय, नाही झोपलो नव्हतो, तुमचे चाळे बघत होतो धरणात कसं तुम्ही पाणी भरताय ते, काय नाटकी माणसं आहेत। या सगळ्या घोषणा आपण करत असताना यांचं वेगळंच चाललेलं आहे, मी त्याचं समाचार परवा घेतलेलं आहे, पण रडतात काय, भेगतात काय, गायबच काय होतात, म्हणजे सगळं आपल्या भोवती असं गोळा करायचं, किती नाटकं कराल तुम्ही, कोणाला फसवाल? सुशील कुमार शिंदे जे बोलले की आता आम्ही थकलेलो आहोत, पुढे आम्हाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, कारण ही अशी नाटकं आणि अशी थेरे आणि असे चाळे करून तुम्ही थकलात, खाऊन थकलात। आज टीका करायची तरी टीका कोणावर करू मी? काँग्रेसवरती करायला गेला, इकडे कोण काँग्रेसवाले आता उभे असतील नसतील मला माहित नाहीत का, नुसती भुजगावणी उभी केली देव जाणे। कारण काँग्रेस नावाचा पक्ष, खरं म्हणजे काँग्रेस आपल्या देशाच्या स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पक्षामधला एक महत्वाचा पक्ष, महत्वाचा घटक। पूर्वी जे काय त्यांचे नेते होते, टोलेजंग नेते होते, त्यांची मतं त्यांचे विचार आपल्याला पटले असतील पटले नसतील पण त्या त्या एक विभूती होत्या, मोठी मोठी व्यक्तिमत्व होती। म्हणजे शिवसेना प्रमुख तर असं म्हणायचे की तेव्हाचे जे काही नेते होते काँग्रेसचे सुद्धा त्या काळातले स्वातंत्र्याच्या काळातले, की समोर आल्यानंतर आदराने मान खाली जायची, आणि आत्ताचे काँग्रेसवाले आले तर मान खाली जाते पण ती आदराने नाही तर लाजेने आणि शर्मेने खाली जाते, शर्मेने जाते की आले बाबा। तसेच राष्ट्रवादी शरद पवार, कोणत्याही परिस्थितीत हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। पवार साहेब आपण वयाने मोठे आहात,
सरकार पाडण्याचा अनुभव दांडगा आहे। वसंतदारांचं सुद्धा सरकार आपण कसं पाडलं होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे। अटलजींचं सरकार एकमताने कसं पाडलं होतं हेही सगळ्यांना माहिती आहे। आपण विघ्न संतोष यात हे सगळ्यांना माहिती आहे। पण आम्ही तुम्हाला स्वस्थ बसायला देणारच नाही, कारण सरकार पडणारच नाही आणि सरकार जाणारच नाही। तुम्ही असेच नेहमी कार्यरत रहा ह्या अशी मी प्रार्थना करतो, आणि पवार साहेबांना नेहमी काम मिळू दे अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो। मी स्वस्थ बसणार नाही, आम्ही तुम्हाला बसायला देणारच नाही स्वस्थ, कारण आमचं सरकार आत्ताही येणार, परतही येणार, पुढेही येणार, तुम्ही राहा आपले। आता तुम्हाला सगळ्यांना कळते की शेतकरी कसा आहे, शेतकऱ्याचं कर्ज आम्ही माफ करणार हे आता तुम्हाला कळते। मग जेव्हा आम्ही बोंबलत होतो तेव्हा तुम्ही का गप्प बसला होतात? एक मोजकी काहीतरी कर्जमाफी तुम्ही फेकली होती तोंडावरती। आम्ही तर पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचा 7-12 कोरा करणार आहोत, त्याला कर्जमुक्त केल्यानंतर त्याला चिंता मुक्त करणार आहोत। कारण आम्ही बघितलेलं आहे शेतकरी काय असतं मला कळत नाही शेतीतलं, पण मी नेहमी सांगत होतो की मला शेतीतलं कळत नाही, पण मला शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात आणि ते अश्रू मी पुसणार आहे। आणि हे अश्रू आता अजित पवारांना कळले की अश्रू म्हणजे काय असतं, कसे रडले बघा तुम्ही। आम्हालाही भावना असतात, हो असतात हो, पण शेतकऱ्यांना आणि बाकीच्यांना सुद्धा जीव असतो ते तुम्हाला कधी कळणार? त्यांना सुद्धा घरदार आहे, त्यांना सुद्धा आबरू आहे। दारावरती जप्तीची नोटीस लागल्यानंतर तुमच्यासारखे नाही की खा खा खाल्लं तरी निर्लज्जपणाने ईडीशी लढलो। तुम्ही जे काय गुन्हे करून ठेवलेले आहेत त्याचा तपासही करायचा नाही, त्याची चौकशी करायची नाही, आणि मग केंद्र सरकार आमच्याशी अन्यायाने वागतंय, सुडाने वागतंय। केंद्र सरकार आमचं आहे आणि मला अभिमान आहे की पुन्हा आपण युती केल्यानंतर काश्मीरमधला 370 कलम काढला याच्याबद्दल मला आनंद आहे, मला अभिमान आहे। आणि आता 370 कलम काढून गप्प नाही बसायचं। मी तर म्हणतो या हिंदुस्थानामध्ये जी आपली एक घोषणा आहे, एक निशाण, एक विधान, समान नागरी कायदा हा पाहिजे। आता समान नागरी कायदा, मग ही जी काही हिरवे फुत्तार सोडणारे हिरवे नाग आहेत, या नागांची नागपंचमी पाकिस्तानात होऊ द्या, हिंदुस्थानामध्ये नाही चालणार। या नागोबाला दूध पाकिस्तानला पाजू द्या, कारण पाकिस्तानची सुद्धा मस्ती अजूनही उतरलेली नाही। 370 कलम रद्द केल्यानंतर जो आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो पाकिस्तान आणि हिंदुस्थानचा एकाच 14-15 ऑगस्ट, कारण म्हणजे काश्मीर हा हिंदुस्थानचा घटक आहे, हिंदुस्थानचा भूभाग आहे, जो पहिलाही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। आम्ही आमच्या देशांतर्गत जो काही भूभाग आहे, मग लेह लडाख असेल, काश्मीर असेल, त्याच्या बाबतीत निर्णय घेतलाय, पाकिस्तानचं काय वाकडं होतंय? पण हिंदुस्थान सरकारने 370 कलम काढल्यानंतर त्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सीमेवरती जे सैनिक असतात मग ती परेड होते, एकमेकाला मिठाई दिली जाते, यावेळेला त्या सैन्यांनी आपल्याकडनं आलेली मिठाई सुद्धा नाकारून टाकली। ही मस्ती कोणाला दाखवते तुम्ही? आमच्या देशामध्ये जो कायदा आहे, जे सरकार आहे, तो आमच्या देशासाठी निर्णय घेण्यासाठी ते सरकार मजबूत आहे, पाकिस्तानाला विचारण्याची गरज काय? पण त्यांना मिठाई देऊन चालणार नाही, त्यांना लाथाच घालायला पाहिजेत, लाथाच घालायला पाहिजे। आणि हे ज्या काही ह्या शिवसेना प्रमुखांच्या ज्या काही एक आशा अपेक्षा होतात त्या आता पूर्ण होत आहेत। 370 कलम काढलं गेलंय, समान नागरी कायदा झाला पाहिजे, आणि त्याचबरोबरीने संपूर्ण हिंदुस्थानामधून बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिलंच पाहिजे, ही सुद्धा शिवसेनेची मागणी आहे, ही सुद्धा मागणी आहे। आणि ही मागणी ही शिवसेना करू शकते। मी त्याही वेळेला बोललो होतो समान विचार म्हणजे काय असतात, समविचारी म्हणजे काय असतं, होय हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे नुसतं भगवा झेंडा घेऊन नाचणं नाही, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे। त्याच्यामुळे या राष्ट्रासाठी, या हिंदुस्थानासाठी ज्या काही हिताच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। शिवसेना, भारतीय जनता पक्ष 25 वर्ष एकत्र होते, मधल्या काळामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर पुन्हा एकत्र आलो, कारण त्याला कारण हे आहे, संपूर्ण देशामध्ये राम मंदिर तर आहेच,
तो विषय आहेच, पण तो मी आता का काढत नाही, तो का काढत नाही, कारण मला धार्मिक म्हणून नको आहे, मला धार्मिक म्हणून तो विषय नाही मांडायचा। आपल्या देशामध्ये कसं सरकार चाललेलं आहे, कसा कारभार चाललेला आहे, राम प्रभु राम जसे एक वचनी होते, सत्यवचनी होते, एकदा वचन दिलं की दिलं, धनुष्यातून सुटलेला बाण, तसं ते कारभार पाहिजे, जसं शिवशाही आहे तसं ते रामराज्य आहे। आणि म्हणून हे एका विचाराचे, म्हणजे हेच लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा मी इथे आलो होतो आणि मी बोललो होतो तेव्हा की होय, मी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, का दिला आणि का द्यायचा नाही, त्यांच्या वचननाम्यामध्ये 370 कलम काढू हे वचन होतं आणि ते त्यांनी पाळलं, मग अशा पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही, तर आम्ही 370 कलम काही झालं तरी काढणार नाही अशा दळबद्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचं सरकार बसवायचं तिकडे। देशद्रोहाचा कलम, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारा कलम आम्ही काढून टाकू हे लोकसभेच्या वेळेला बोलणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रात तर नाहीच पण पुन्हा राज्यामध्ये आणून आपल्या डोक्यावरती बसवायचं। मग हे गुन्हे आणि हे जर का विचार त्यांचे असतील तर हे हिरवे नाक जे आता तुमच्या, मी म्हणेन थोडीशी चूक झाली, जे फुटकार टाकतायत ते विळखा घट्ट नाही करणार। ही वेळ आहे, हीच ती वेळ आहे, हो हीच ती वेळ आहे, एक चूक झालेली आहे, पण यापुढे संभाजीनगर भोवती जो हिरवा विळखा पडतोय तो विळखा तोडून फोडून टाकण्याची हीच ती वेळ आहे। पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकला पाहिजे, प्रचंड विजयाने असा फडकला पाहिजे की त्याच्या अवतीभोवती हिरवा झेंडा तर सोडाच, पण हिरवी सावली सुद्धा पडता कामा नये। ही वीरांची भूमी, मर्दांची भूमी, ही नुसती बोलायची भूमी तर नाहीये, अरे त्या वीरांचे वंशज माझ्या समोर बसलेले आहेत आणि तुमच्यामध्ये सुद्धा ते अंश असल्यानंतर हा वीर आणि हे वीरांचं तेज हे असं निष्क्रिय होता कामा नये, निस्तेज होता कामा नये। ज्या शिवसेना प्रमुखाने आणि तमाम शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून, नवे वेळ प्रसंगी बलिदान करून आणि रक्त सांडून तमाम माता भगिनींचं रक्षण केलं, ते संभाजीनगर उघड्यावरती पडता कामा नये, तो मराठवाडा उघड्यावरती पडता कामा नये। एकदा काय घडलं असेल तुमचा आमच्यावरती राग समजू शकतो, मला मान्य आहे, जर का त्यावेळी तुम्ही चिडून मतदान शिवसेनेला केलं नसेल, भारतीय जनता पक्षाला केलं नसेल, काय चूक असेल सांगा, ती सुधारण्याची जबाबदारी माझी आहे, मी तुम्हाला वचनबद्ध आहे। पण जर का तुम्ही तेव्हा शिक्षा म्हणून केली असेल तर ही शिक्षा केवळ आम्हाला नाही, तमाम या संभाजीनगरला, मराठा केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या पिढ्यांना सुद्धा ती भारी पडणार आहे, हे विसरू नका। आज हे सगळ्या आपापसातल्या सगळ्या इच्छा किंबहुना महत्वाकांक्षा बाजूला ठेवून सगळे इच्छुक एकत्र आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देत असताना सोबत जे सगळे आलेले आहेत, धनगर आहेत, वंजारा बंजारी सगळे आहेत, कोळी कोष्टी किती जाती जमातींचे नावं घ्यायची, आरपीआय सोबत का आले ते सोबत, मला तर परवा अक्षरशः मी प्रेस कॉन्फरन्स घेताना तो शिवकाळ आठवला, प्रचंड असं ते हिरवं संकट समोरून येत असताना एक एक मुलगा, नंतर छत्रपती झाले, 16-17 वर्षाचा पोरगा, या सगळ्या 18 पगड जाती जमातीतल्या मराठी माणसांना आणि सगळ्यांना घेऊन मावळ्याने एकत्र करून हिंदुत्वाच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र करून त्या हिरवा वरवंटा मोडून टाकणारं ते दैवत, म्हणून तर 400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर अंगावरती रोमांच उभे राहतात, हे जगातले एकमेव उदाहरण असेल। पण हे नुसतं जय बोलून चालणार नाही, आज सुद्धा एका बाजूने पाकिस्तान अंगावर येण्याची तयारी करत असताना आणि आपल्या न्याय हक्कासाठी सुद्धा जर पुन्हा हे सगळे 18 पगड जाती जमातीत विखुरले गेलेले आपले बांधव आणि माता भगिनी भगव्या खाली भगव्याच्या सोबत एका विश्वासाने येत असतील, जर कुठे चूक झाली तर त्याची जबाबदारी माझी असेल, पण राग काढताना सुद्धा आपण कोणाला मदत करतो आहोत, आपल्या दुश्मनाला आणि राक्षसाला आपण बाटली बाहेर काढतो आहोत, हा बाटली बाहेर आलेला राक्षस पुन्हा ह्या विधानसभेच्या निवडणुकीत बाटलीमध्ये बूथ बंद करून हा कुठेतरी गटारात फेकून द्यावा लागेल, तुम्हाला गटारात द्या फेकून, हा नाही पाहिजे, हा हिरवा राक्षस नाही पाहिजे,
आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतो, जर मी बोललो हे पटलं असेल तर मला हात वर करून सांगा की उद्धवजी झालं ते झालं, पण यापुढे या आमच्या हातामध्ये भगवा आणि भगवाच दिसेल, दुसरा कोणतेही फटका दिसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी राष्ट्राच्या सन्मानार्थ या विराट अशा सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी शांततेत सावधानमध्ये उभं राहायचंय. सामूहिक राष्ट्रगीत, एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. सुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उचल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा, उचल जलधि तरंग तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाता, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आशीर्वाद असू द्या. येणाऱ्या 21 तारखेला आपला आशीर्वाद.